दफनभूमीवर करावयाची प्रार्थना. गीत क्रमांक 350. शाश्वत जीवन मृतासदी प्रभु त्याना चिर प्रकाश दे. शाश्वत जीवन दे प्रभु त्याना चिर प्रकाश दे. हे देवा वासल्य सागरा तज दीनावर दया करा. प्रभु त्याना चिर प्रकाश दे. अपराधाना पुसुमी त्याचा अंतर त्याचे साप करा. प्रभु त्याना चिर प्रकाश दे. शाश्वत जीवन कृतास दे प्रभु त्याना चिर प्रकाश दे. शाश्वत जीवन कृतास दे प्रभु त्याना चिर प्रकाश दे. हे प्रभु येशू, तू म्हणाला होतास पुनरुत्थान व जीवन मीच आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मेला तरी जगेल. त्यांना सार्वकालिक मरणाचा अनुभव येणारच नाही. ह्या तुझ्या शब्दावर आमचा दृढ विश्वास आहे. आमच्या कुटुंबातील मृत भावाच्या बहिणीच्या नावाने प्रार्थना करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आमच्या अखंडित प्रार्थनेची त्यांना गरज आहे. आम्ही त्यांच्यासाठी तुझ्याकडे नम्र प्रार्थना करतो. त्यांना मृत्यूतून अमृत्वाकडे ने. जीवितांचे व मृतांचे परस्पर संबंध आहेत व आमच्या प्रार्थनेद्वारे संतांच्या मध्यस्थीद्वारे तू मृत व्यक्तींना अधिकाधिक शुद्ध करीत असतो. मानवी दुर्बलतेमुळे त्यांच्याकडून घडलेल्या पापांची त्यांना क्षमा कर. त्यांच्या पापाकडे न पाहता आमच्या श्रद्धेकडे पहा. हे प्रभू, आम्हा सर्वांनाही तू नवी दृष्टी दे. पुनरुत्थान व जीवन तूच आहेस. ज्यांची तुझ्यावर श्रद्धा आहे ते मरण पावले तरी तुझ्या ठाई ते जिवंत होतील ह्या तुझ्या वचनानुसार आमच्या या श्रद्धावान बंधू भगिनींना सार्वकालिक जीवन दे. आमेन. आपले उत्तर असेल, हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. देवाने आमच्या मृत बंधू भगिनींना पुनरुत्थित करावे म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. या दफनभूमीत जे भाविक पुरले गेले आहेत त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. मरण प्रत्येक माणसाला अवश्य आहे. त्यामुळेच मनुष्य संपूर्णपणे देवाच्या सानिध्यात राहतो हे सत्य आपणाला समजावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. सर्व मृत व्यक्ती देवाच्या दयेने शांती पावोत. आमेन. गीत क्रमांक 119. पूर्णात मला सारी
करी तो सा